नमस्कार मंडई मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत पोटली समोसे जे बनवायला खूप सोपे आणि दिसायला खूपच छान आणि चवीलाही खूप भारी असतात तर चला करूया सुरुवात त्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये मी दोन कप इतका मैदा ॲड केलेला आहे एक छोटा चमचा आपण मीठ ॲड करून घेऊया त्याचबरोबर एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे याला थोडा हाताने आपण ह्याचं रब करून घेऊया आणि ह्याच्यात ॲड करून घेऊया आता याच्यात आपण तेलाचा मोहन घातलेला आहे दोन चमचे इतकं तेल घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे मैद्यामध्ये तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे याचा गोळा व्हायला पाहिजे इतकं आपल्याला हे मिक्स करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडासा याच्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांकरता आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे पीठ मळून झालेलं आहे झाकण लावून दहा मिनटं आपण याला सेट करून घेऊया तोपर्यंत इथे मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे एक छोटा चमचा जिरे ॲड केलेला आहे पाव चमचा इतका आपण इथे हिंग ॲड करून घेऊया अर्धा मिनट ह्याला थोडंसं आपण भाजून घेऊया त्याचबरोबर आपण इथे ॲड केलेले आहे थोडेसे मटार तुम्ही मटारऐवजी शेंगदाण्याचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी पाव कप इतके मटार घेतलेले आहे याला व्यवस्थित आपण त्याला थोडंसं भाजून घेऊया तर एक मिनटापर्यंत आपण ह्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा आपण इथे हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा आपण लाल तिखट ॲड करून घेऊया एक चमचा इतकं गरम मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा आपण इथे धने पावडर ॲड करून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया व्यवस्थित मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनटापर्यंत आपण मसाले व्यवस्थित इथे वटाण्यामध्ये भाजून घेऊया तर अर्धा मिनटं झालं की आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे अर्धा चमचा इतकं आमचूर पावडर जेणेकरून आपलं समोसा एकदम चटपटीत होईल त्याचबरोबर दोन उकळून स्मॅश केलेले बटाटे मी इथे ॲड केलेले आहे थोडेसे मोठे आकाराचे बटाटे मी दोन घेतलेले होते त्याला व्यवस्थित उकळून स्मॅश करून घेतलेला आहे आता बटाटे आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण इथे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इतका बारीक चिरलेला आपण इथे कसुरी मेथी ॲड केलेली आहे जेणेकरून समोस्याचे चव एकदम भारी होते जेव्हा कधी तुम्ही समोसा घरी बनवाल तर कसुरी मेथी नक्की ॲड करा त्याच्याने चव एकदम भारी येते अगदी मार्केटसारखा समोसा होतो तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळे मसाले आपण इथे मिक्स करून घेतलेला आहे आणि स्टफिंग आपली बनवून तयार झालेली आहे याला आपण गॅस बंद करून घेऊया आणि व्यवस्थित थंड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता तोपर्यंत आपलं जे पीठ आपण मळून घ घेतलेलं होतं ते व्यवस्थित सेट झालेलं आहे थोडं आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे आणि जसं आपण चपातीचा सा गोळा करून घेतो तसंच करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पिठेला आपल्याला पुन्हा झाकण लावून ठेवायचं आहे तर जसं आपण चपाती लाटतो अगदी तसंच आपल्याला लाटायचं आहे जास्त पातळही नको आणि जास्त जाळीही नको तर व्यवस्थित आपल्याला जसं आपण चपाती लाटतो अगदी तसंच लाटून घ्यायचं आहे तर इथे मी व्यवस्थित आपलं पीठ मऊ झालेलं होतं एकदम परफेक्ट सेट झालेला आहे तर ह्याला आपल्याला पीठ ही सुकं ही लावायची गरज नाही आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मीडियम असं आपण हे लाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही एका बाऊल किंवा झाकण्याच्या मदतीने याला गोल आकाराने कट करून घ्यायचं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्याने आपण हे करू शकता तर मी इथे एका छोट्या बाउलने कट करून घेतलेला होता तर उरलेलं पीठ आपण इथे काढून घेऊया तुम्ही बघू शकता तर हे छोटे छोटे आपले पुरीसारखे आपण करून घेतलेलं आहे आता जे मसाला आपण बनवून घेतलेलं होतं ते आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे एकसारखे पुरी आपल्याली तयार झालेली आहे आता जे मसाला आपण बनवून थंड करून घेतलं होतं ते एक चमचा मी इथे ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे तर एक एक पाळी जसे आपण मोदकाला घेतो ना तसंच घ्यायचं आहे आणि वरपर्यंत आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतं तेप्रमाणे व्यवस्थित करून घेऊया आणि थोडंसं आपला खालच्या बाजूला आपल्याला हे दाब द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित वर नाशी कळी येते म्हणजे पोटलीसारखं होतं तर एक, -एक आपण इथे तुम्ही बघू शकता अशी पाती एका जागी करून घेऊया आणि हाताच्या मदतीने थोडंसं खालच्या बाजूला दाबलं की व्यवस्थित पोटली तयार होते असंच पूर्ण पोटली आपल्याला सगळे पोटली इथे आपण बनवून घेऊयात तर आपली हे समोसा पोटली बनवून तयार होऊन जाते एकदम सुरेख आणि सुंदर दिसते तुम्ही बघू शकता मस्त असे छान दिसते तर असेच आपण पूर्ण पोटली इथे तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अगदी वर अशी कळी बनवून झालेली आहे इथे मी कढाईत तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे अगदी फ्लेम फ्लेमवर लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्हाला जसं माहीत आहे की समोसा आपण अगदी लो फ्लेमवर आरामात तळतो तसंच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर हळूहळू करत पाच ते सात मिनटं याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर आरामात लो किंवा मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वर खाली करत तळून घ्यायचं आहे क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित याचा कलर बनवून तयार झालेला आहे आणि मी काय केलं जे कांद्याची पात असते ना ते पोटलीला थोडीशी अशी बांधून त्याला सर्व करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चिंच गुळाची चटणी इथे ठेवलेली आहे तुम्ही हिरवी चटणीसुद्धा याच्यावर सर्व करू शकता तर हे आपले खूप सुंदर असे पोटली समोसे बनवून तयार झालेले आहे मुलांना नक्कीच हे खूप आवडेल थोडंसं वेगळ्या समोसेचा स्टाईल आपण आज बनवून तयार करून घेतलेला आहे कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी तुमच्यासाठी असे छान छान रेसिपी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद